आपल्या देशाची लोकसंख्या 135 करोडच्या वर आहे, तरी देशाबद्दल कोणी विचार करत नाही. म्हणजे 135 करोड पैकी जर समजा आपण पाहिलं तर त्यातले 35 करोड लोक जे आहे ते रिटायर झाले, 65 वरचा आहे, ते काही कामाचे राहिले नाही, आता रिटायर झाले, घरी बसले. मग उरले 100 करोड. आता त्या 100 करोड मधले जे आहे, त्या 100 करोड मधले 30 करोड लोक जे आहेत ते विद्यार्थी आहे, ते शिकून आले बिचारे, पहिले शिक्षणातून पुरत नाही, काय देशाचा विचार करणार आहे ते. मग उरले 70 करोड. तर त्या 70 करोड मध्ये कमी जास्त समजा 25 करोड लेकरच आहे, लाईने लाईने आताच पैदा झालेले. म्हणजे त्याला हे माहीत नाही का बा, म्हणजे ज्याला जेवासाठी लढा लागून राहिलं ते काय देशाचा विचार करणार आहे. मग आता राहिले 50 करोड. ह्या 50 करोड मधले समजा 25 करोड जे आहे ते आहे प्रायव्हेट जॉब करणारे. म्हणजे सकाळी उठला का पै, संध्याकाळी घरी आला, थकून बाकून जेवला, झोपला, डबल दुसऱ्या शिफ्टनं जाय, तर ते काय विचार करणार आहे देशाबद्दल. आता उठले 25 करोड. ह्या 25 करोड मध्ये जे आहे तर करंट जॉबवाले आहे 15 करोड लोक, गव्हर्नमेंट सर्वंट. तुम्हाला तर हे माहीत आहे का, गव्हर्नमेंट सर्वंट तसेच तर कामं नाही करत, देशाचा विचार काय करणार आहे. म्हणजे त्याला त्याच्याच कामापासून फुरसत नाही आहे. मग आता किती उरले, आता उरले 10 करोड. ह्या 10 करोड मधले जे 5 करोड आहे, ते 5 करोड आहे कास्तकार लोक, प्युअर शेतकरी. ते बिचारे आपलं कमवते, त्याला आपलं निस्त कृषी उत्पन्न बाजार समितीत जाते, त्याला टेन्शन याचं आहे का, झालं 2000 सोयाबीन होतं आणि 1500 रुपयाचं सोयाबीन झालं, काय करणार आहे. आता उरले 5 करोड. त्या 5 करोड मधले जे 2.5 करोड लोक आहेत, ते 2.5 करोड लोक निरा बदमाश आहे, त्याला तसंही कोणाशी घेणं नाही आहे, तर ते काय देशाचा विचार करणार आहे. आता उरले 2.5 करोड. त्या 2.5 करोड मधले 50 लाख कुट्टे असे आहेत का, जे म्हणजे टोटल बेरोजगार आहे, ज्याला रिचार्ज दुसऱ्याला टाकून मागावा लागतो, तो रिचार्ज जो दुसऱ्याला टाकून मागते तो काय देशाचा विचार करणार आहे. आता उरले 2 करोड. त्या 2 करोड मधले 1 करोड तर निरा नेता लोक आहे, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, आमदार, खासदार, सगळं पकडून. आणि तुम्हाला माहित आहे राजकारणी लोक कधी देशाचा विचार करत नाही. मग आता उरले 1 करोड. तर त्या 1 करोड मध्ये 99,99,999 जे आहे ते आहे त्या नेत्या लोकांचे कार्यकर्ते, त्याला खुर्च्या सतरंजा उचलण्यापासून फुरसत नाही, काय देशाचा विचार करणार आहे. आणि मग आता ह्या साऱ्या ह्याच्यातून उरला जो आहे एक जण, तो एक जण आहे मी. तुम्हाला तर माहित आहे माझं लग्न तुटून नाही राहिलं, मला त्याचंच टेन्शन आहे. मी किती विचार करू देशाचा, आणि एकटा माणूस कुठं काय काय करणार आहे. हा.